अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या 3 महिन्यांपासून पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावात हल्लेखोर वानराने 100 दुचाकी गाड्यांचे नुकसान केले आहे। एवढेच नव्हे तर तो मागील 8 ते 10 दिवसांपासून गावातील नागरिक, महिला आणि लहान मुले असे 15 ते 20 लोकांवर हल्ला केल्याने एकच दहशत पसरली। हे वानर आल्यानंतर एकच कल्लोळ आणि धुमाकूळ माजला होता। शेवटी वनविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी देवरे यांना अजयकुमार जयस्वाल यांनी फोन करून सूचना दिल्यानंतर आपल्या पथकासह गावात दाखल होऊन तब्बल 2 तासानंतर हल्लेखोर 2 वानरांना पकडण्यात फार मोठे यश आले असून या कामगिरीनंतर कुरंगीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। समस्त कुरंगी नागरिकांतर्फे वनविभागाचे अधिकारी देवरे आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।